हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय एज्युकेशनल चॅनल प्रयागा इन्स्टिट्यूट. या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण समाजशास्त्राची किंवा CDPO मधील जी समाजशास्त्राची सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील समाजशास्त्रामधील सामाजिक परिवर्तन हा चॅप्टर आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर आपल्या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की सर्व जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स सर्व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही ते शेअर करायचे आहेत आणि इतरांना सबस्क्राईब करायला देखील ते सांगायचं आहे. तर MPSC थ्रू जी CDPO एक्झाम ही डिसेंबरमध्ये होणारी आहे त्यासाठी समाजशास्त्र आणि मानसशास्त्र हे जे आपले जे सब्जेक्ट्स आहेत तर हे सब्जेक्ट्स आपल्या नेहमीच्या MPSCच्या सिलेबसपेक्षा थोडेसे वेगळे आहेत, त्यामुळं आपण इथे ते सुरुवातीला घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये माहितीचा अधिकार किंवा महिलांवरील कायदे असतील तर त्यांचे लेक्चर्स आपण इथे बनवणार आहोत. ठीक आहे, तर बऱ्याच जणांची कमेंट्स आलेली होती की त्यावरती देखील लेक्चर्स बनवा, परंतु आपण ते सर्व लेक्चर्स या ठिकाणी घेणार आहोत बिफोर एक्झाम. ओके, तर सर्वांची रिव्हिजन देखील होईल आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती अभ्यास देखील होईल. तुमचा अभ्यास चालूच ठेवा आणि व्हिडिओ देखील पाहत राहा, ठीक आहे, जेणेकरून व्हिडिओवरून तुमची रिव्हिजनसुद्धा क्लिअर होऊन. आता सामाजिक परिवर्तन या चॅप्टरला आपण सुरुवात करूया. महिला व बालविकास विभाग किंवा महिला व बालविकास अधिकारी होण्यासाठी समाजशास्त्र मानसशास्त्र हे जे विषय आहेत त्यामध्ये समाजशास्त्रामध्ये सामाजिक व्यवस्था, सामाजिक प्रक्रिया, समाजशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती आणि मूलभूत संकल्पना हे सर्व लेक्चर्स आपण यापूर्वी बघितलेले आहेत. ज्यांनी कोणी बघितले नसतील त्यांनी ते बघून घ्यायचे आहेत. आणि आजच्या लेक्चर्समध्ये सामाजिक परिवर्तनामध्ये आपण कुठल्या कुठल्या बाबी घेणार आहोत तर ते मी तुम्हाला एकदा सांगतो. सामाजिक परिवर्तन जे आहे याच्यामध्ये सामाजिक परिवर्तनाची व्याख्या आणि वैशिष्ट्य आपण सुरुवातीला बघणार आहोत. त्यानंतर परिवर्तनाचे घटक तसेच परिवर्तनाचे प्रकार आणि परिवर्तनाची दिशा कशा पद्धतीची आहे तर त्यावरती आपण आज डिस्कस करणार आहोत. ओके, तर सुरुवातीला आपण सामाजिक परिवर्तन म्हणजे काय त्याची व्याख्या, त्याचा अर्थ आणि वैशिष्ट्य हे समजून घेऊया. ओके, तर सामाजिक परिवर्तन म्हणजे काय असतं तर विविध संशोधकांनी त्यांच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, सामाजिक परिवर्तन म्हणजेच एक प्रकारे वेगळे होणे अशा पद्धतीचं आहे. आणि एक ऑक्सफर्डच्या शब्दकोशानुसार परिवर्तन म्हणजे वेगळे बनणे किंवा एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे सरकणे अशा पद्धतीचा अर्थ या ठिकाणी होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजामध्ये कशाची नेहमी किंवा समाजामध्ये सतत काय होत असतं तर त्याच्यामध्ये समाजामध्ये नेहमी परिवर्तन होत असतं. आणि साधा आणि सोपा अर्थ जर बघितला तर परिवर्तन म्हणजे काय असतं, बदल असतो. ओके, आता संशोधक हार्टून आणि हंट यांनी सांगितलंय काय की सामाजिक संरचना व सामाजिक संबंध यांच्यामधील जे परिवर्तन असतं त्यालाच सामाजिक परिवर्तन असं म्हटलं जातं. म्हणजे सामाजिक संरचना जी आहे आणि सामाजिक संबंध जे आहे यांच्यामध्ये जे होणारं परिवर्तन आहे त्याला सामाजिक परिवर्तन असं म्हटलेलं आहे. आता सामाजिक संरचना म्हणजे काय हे आपण बघूया, परंतु जे संशोधक आहेत या संशोधकांपैकी इयान रॉबर्टसन असेल, हार्टन अँड हंट्स असेल, यांनी सरळ सामाजिक संरचना हा शब्द या ठिकाणी व्याख्यामध्ये वापरलेला आहे. तसंच हॅरी जॉन्सन यांनी देखील वापरलेला आहे. तर सामाजिक संरचना आपण या व्याख्या किंवा या संशोधकांच्या व्याख्या बघितल्यानंतर समजून घेऊया. तर किंगले डेव्हिस जे आहे यांनी सांगितलंय की समाजाच्या संरचनेत आणि कार्यात होणारा जो बदल आहे त्याला सामाजिक परिवर्तन असं म्हणतात. पुन्हा इयान रॉबर्टसन यांनी सांगितलंय की काळाच्या ओघामध्ये सामाजिक संरचना असेल किंवा सामाजिक संस्था असतील किंवा सामाजिक वर्तन असेल तर यांच्या प्रतिमानांमध्ये होणारा जो बदल आहे त्याला सामाजिक परिवर्तन असं म्हणतात. म्हणजे त्यात तीन गोष्टी त्यांनी सांगितल्या, एक आहे सामाजिक संरचना, दुसरं आहे सामाजिक वर्तन, समाजामध्ये कशा पद्धतीचं वर्तन होतं ते, आणि एक संस्था ज्या आहेत सामाजिक त्यांच्या प्रतिमानामध्ये होणारे जे बदल आहेत, ठीक आहे, तर त्याला आपण सामाजिक परिवर्तन असं इयान रॉबर्टसन यांनी म्हटलेलं आहे. हॅरी जॉन्सन यांनी सांगितलंय की सामाजिक संरचनेमध्ये होणारं जे परिवर्तन आहे त्याला मूलभूत अर्थाने सामाजिक परिवर्तन असं म्हटलेलं आहे. मग सामाजिक संरचना म्हणजे काय, तर सामाजिक संरचना म्हणजे एक प्रकारे लक्षात घ्यायचं की रॅडक्लिफ ब्राऊन यांनी सुद्धा सामाजिक संरचनेची व्याख्या सांगितलेली आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की प्रत्यक्षातील अस्तित्वात असलेले लोकांमधील जे जाळं आहे
त्याला सामाजिक संरचना असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही एक रचना आहे, परंतु रचना कशी, तर एकमेकांमध्ये प्रत्यक्षात ती गुंफलेली आहे, संरचित झालेली आहे. म्हणजे समाजामध्ये प्रत्यक्षातील अस्तित्वात असलेलं एक प्रकारचा संबंध म्हणजेच सामाजिक संरचना असं आपण या ठिकाणी अर्थ लक्षात घेऊ शकतो. आणि ही जी व्याख्या आहे म्हणजे कुठली, तर प्रत्यक्षातील अस्तित्वात असलेले लोकांमधील जाळे. तर हे रॅडक्लिफ ब्राऊन यांनी सामाजिक संरचनेची व्याख्या सांगितलेली आहे. ठीक आहे, तर आता सामाजिक संरचना म्हणजे काय हे लक्षात आलंच असेल. तर हे एक प्रत्यक्षातील लोकांमधील संबंधांचं जाळं आहे, अस्तित्वात असलेलं संबंधांचं जाळं आहे, त्यालाच आपण सामाजिक संरचना असं म्हणतो. आणि हर्टन अँड हंट, किंग्ले डेव्हिस किंवा इयान रॉबर्टसन आणि हॅरी जॉन्सन या चारही संशोधकांनी सामाजिक परिवर्तनासाठी या सामाजिक संरचनेमध्ये होणारा जो मूळतः बदल आहे त्याला सामाजिक परिवर्तन म्हणतात असं इथं सांगण्याचा अर्थ आहे. ठीक आहे, तर सामाजिक संरचनेचे घटक जे आहेत त्या घटकांमध्ये जर आपण विचारात घेतलं तर मागील पाठामध्ये आपण विवाह, पुन्हा धर्म, कुटुंब या गोष्टींबद्दल माहिती घेतलेली होती. ठीक आहे, तर या सामाजिक परिवर्तनाच्या घटकांमध्ये आपण या टॉपिकमध्ये देखील काही माहिती थोडक्यात बघणार आहोत. तर आय होप सामाजिक परिवर्तन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल, खूप सोपं आहे. एक थोडक्यात बदल समाज संरचनेमध्ये किंवा वर्तनामध्ये किंवा संस्थेमध्ये जे होणारा बदल आहे त्याला सामाजिक परिवर्तन असं म्हटलेलं आहे. सामाजिक परिवर्तनाची जर वैशिष्ट्ये आपण बघितली तर याच्यामध्ये सामाजिक परिवर्तनाच्या वैशिष्ट्यामध्ये सामाजिक परिवर्तन हे सार्वत्रिक आहे, ते युनिव्हर्सल आहे. म्हणजे एक प्रकारे सर्व समाजामध्ये परिवर्तन हे होतच असतं. उदाहरणार्थ जर बघितलं आपण तर ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील हे जे सामाजिक परिवर्तन आहे किंवा हळूहळू जे आदिवासी समाज होता तो आदिवासी समाज या आधुनिक तंत्रज्ञानामुळे हळूहळू एक प्रकारे कसा झालेला आहे, प्रगतशील बनू लागलेला आहे. म्हणजे त्यांच्या समाजामध्ये एक परिवर्तन या ठिकाणी घडून आलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढे सामाजिक परिवर्तन ही एक तटस्थ संज्ञा आहे. आता तटस्थ म्हणजे कशी, तर ही एक न नैतिक आहे. न नैतिक म्हणजे काय, तर ही एक प्रकारे नैतिक म्हणून पण नाही आणि अनैतिक म्हणून पण नाही आहे, तर ही एक अमोरल म्हणून आहे. आणि नैतिकदृष्ट्या ही सुद्धा तटस्थ अशी संज्ञा आहे सामाजिक परिवर्तन. म्हणजे मूल्यांवरती आधारित नाही आहे ही. ओके, मग याच्यामध्ये मूल्यांवरती आधारित नाही आहे सामाजिक परिवर्तन. हे एकतर प्रगतशील किंवा अधोगतिशील सुद्धा असू शकतं, स्थायी किंवा अस्थायी सुद्धा असू शकतं, आणि एक प्रकारे जलद आणि मंद अशा स्वरूपाचं सुद्धा हे सामाजिक परिवर्तन असू शकतं. त्यामुळं सामाजिक परिवर्तन हे सार्वत्रिक आहे, सर्वत्र युनिव्हर्सल गोष्ट आहे ती, समाजामध्ये परिवर्तन होणं. पुढे नंतर समाजामध्ये जे परिवर्तन होत आहे ते एक प्रकारे तटस्थ स्वरूपाचं आहे, त्याच्यामध्ये नैतिकता किंवा अनैतिकता या दोन्ही गोष्टींचा समावेश नाही, तर हे न नैतिक अशा स्वरूपाचं आहे. आणि कुठल्याही समाजामध्ये त्यात प्रगतिशील असेल किंवा अधोगतिशील असेल, नियोजित असेल किंवा अनियोजित असेल, तर या सर्व गोष्टींमध्ये या सामाजिक परिवर्तनाचं स्वरूप आढळतं आहे. आता त्याच्या पुढे सातत्य व कालानुक्रमे. आता सामाजिक परिवर्तन जे आहे हे सातत्याने आणि कालानुक्रमाने होत असतं. ठीक आहे, तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या, याच्यामध्ये कंटिन्युअस आहे आणि थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यात काळाचा समाजावर पडणारा जो प्रभाव आहे तो एक प्रकारे इथं लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे परिवर्तन ही न थांबवता येणारी प्रक्रिया आहे. ओके, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सातत्य आहे. आणि सामाजिक परिवर्तन हे एक प्रकारे तात्पुरते असून कालानुक्रमाने घडते. आता सातत्य त्याच्यामध्ये आहे परंतु हे तात्पुरतं आहे. मग तात्पुरतं म्हणजे कसं, नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत त्या नवीन नवीन गोष्टी एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये बदलतात. पुन्हा त्याच्यामध्ये काय होतं आहे, कालानुक्रमाने आणखीन त्याच्यामध्ये बदल होतो. म्हणजे एक तात्पुरत्या स्वरूपात आहे, पुन्हा नंतर ते नवीन स्वरूपात गेल्यानंतर पुन्हा त्याच्यात तात्पुरता बदल होऊन पुन्हा ते परिवर्तन त्याच्यामध्ये होऊ शकतं. म्हणून त्याच्यामध्ये एक क्रम या सातत्यानुसार लागलेला आहे. म्हणून सामाजिक परिवर्तन हे सातत्य आणि कालानुक्रमाने आहे. परिवर्तनाची गती एकसारखी नसते. म्हणजे आता इथं टॉफलर हे एक संशोधक आहेत, त्यांनी असं सांगितलं आहे की परिवर्तनाची जी गती आहे ही परिवर्तनाची गती समाजामध्ये कधी कधी जलदसुद्धा आहे आणि कधी कधी मंदसुद्धा आहे. आता जलदचं उदाहरण जर बघितलं आपण तर शहरी भाग बघूया. शहरी भागामध्ये अतिशय जलद पद्धतीने समाजामध्ये बदल होत आहे. इंटरनेट आलेलं आहे, आधुनिक जग आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे, त्यामुळं लोकांकडे
किंवा लोकांकडं लोकांचा विकास किंवा लोकांच्या वैचारिक पातळीचा विकास देखील अतिशय वेगाने होऊन त्यांचा पूर्णपणे त्यांच्या गोष्टीसुद्धा पूर्णपणे वेगाने होत आहेत. म्हणजे हा समाजामध्येच एक प्रकारचा जो परिवर्तनाचा दर आहे तो जलद झालेला आहे. आता त्याच पद्धतीने आपण ग्रामीण भागात जर बघितलं तर काही अंशी ग्रामीण भागामध्ये जो समाज आहे त्या समाजामध्ये जे परिवर्तन होत आहे हे परिवर्तन होत आहे. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान त्या ठिकाणी नाही असं नाही आहे, परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी थोडा कमी होत असल्याकारणाने त्या ठिकाणी सामाजिक परिवर्तनाची जी गोष्ट आहे ती थोडीशी मंद स्वरूपाची आहे. त्यामुळे परिवर्तनाची गती ही एकसारखी नसते, कुठे जास्त कुठे कमी अशा पद्धतीची असते. आणि आंतरक्रियात्मक असून, म्हणजे सामाजिक परिवर्तन हे आंतरक्रियात्मक असून त्यामुळं त्याद्वारे एक शृंखला देखील निर्माण होते. ठीक आहे, म्हणजे यामध्ये एक लक्षात घेऊ शकतो आपण गोष्ट की सामाजिक घटना ह्या नेहमी एकमेकांवरती अवलंबून असतात. आता एकमेकांवरती अवलंबून असतात म्हणजे विविध घटकातील आंतरक्रिया आहेत. मग आंतरक्रियात्मक ही कशामुळं आहे तर जे वेगवेगळे घटक आहेत ते म्हणजे भौतिक असेल, जैविक असेल, सामाजिक, आर्थिक, राजकीय हे सर्व जे घटक असतील तर या घटकांमध्ये सुद्धा आंतरक्रिया ही येते. आंतरक्रियात्मकता यांच्यामध्ये येते आणि एक प्रकारे इथं प्रतिक्रियांची किंवा त्यांची एक सिरीज किंवा एक शृंखला त्या ठिकाणी तयार होते. आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर पर्यावरणाशी संबंधित आपल्या देशाने पॅरिस करार हा स्वीकारलेला आहे आणि पॅरिस करार स्वीकारल्यामुळं काय झालं तर प्रतिक्रियांची साखळी इथं कशी निर्माण झाली ते पहा. पर्यावरणाशी संबंधित हा करार आपण स्वीकारला, मग करार स्वीकारण्यासाठी आपल्याला काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यामुळं आपण प्रत्येक राज्यानुसार किंवा आपल्या त्या पर्यावरणाच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या इफेक्ट्सनुसार आपल्याला त्यावरती काही ना काहीतरी उपाययोजना करावी लागणार. त्यामुळं आपण प्लास्टिक बंदी केली नुकतीच. ठीक आहे, म्हणजे हळूहळू त्या कराराच्या पूर्ततेकडे आपल्याला पुन्हा याची एक शृंखला जी आहे किंवा प्रतिक्रियांची साखळी जी आहे ही आपल्याला या समाजाच्या परिवर्तनामध्ये किंवा समाजाच्या घटकामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे. ठीक आहे, म्हणजे या सामाजिक परिवर्तनाची वैशिष्ट्य ही तुमच्या लक्षात आली असतील. आता यानंतर पुढे सामाजिक परिवर्तनाची कारणं आपण बघूया. आता सामाजिक परिवर्तन कशामुळं घडतं तर त्यामध्ये आहे महत्त्वाचा घटक जो आहे तो आहे भौगोलिक घटक. ठीक आहे, तर काही संशोधक आहेत त्यांच्या मते कुठला तरी एकच घटक सामाजिक परिवर्तनासाठी आवश्यक असतो असं सांगितलेलं आहे. त्यामध्ये ऑगस्ट कामत हे सुद्धा आहेत, परंतु हॉबाउस आणि सोरोकिन हे जे शास्त्रज्ञ आहेत किंवा संशोधक आहेत, समाजशास्त्रज्ञ आहेत, सामाजिक परिवर्तनास यांच्या अनेक घटक कारणीभूत असतात असं त्यांचं मत आहे. म्हणजे ऑगस्ट कामत हे आपल्या समाजशास्त्राचे जनक जे होते यांचं मत असं आहे की सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी कुठला तरी एकच घटक आवश्यक आहे. ठीक आहे, परंतु आता या ठिकाणी आपण काय करणार आहेत की हे भौगोलिक घटक, जैविक घटक तसेच इतर दोन घटक जे आहेत त्यांची माहिती या सामाजिक परिवर्तनाच्या कारणामध्ये बघणार आहोत. आता सामाजिक परिवर्तनाचं कारण भौगोलिक घटक कशा स्वरूपाचं आहे ते बघूया. यामध्ये पृथ्वीचा काही भाग किंवा हवामानविषयक कंडिशन किंवा काही काही ठिकाणी पर्जन्यमान, उदाहरणार्थ गारो खासी टेक्या टेकड्या आपल्या किंवा नद्या पर्वत या ठिकाणी जे मानवी जीवन आहे त्या मानवी जीवनावरती जो किंवा मानवी समाजावरती या ठिकाणचा किंवा या भौतिक गोष्टींचा फार मोठा परिणाम त्यांच्या जीवनावरती झालेला आहे, म्हणून त्या ठिकाणी त्या समाजाचं परिवर्तन किंवा त्या समाजामध्ये होणारे जे बदल आहेत तर या भौगोलिक घटकामुळे ते बदल तिथं घडून येत आहेत. उदाहरणार्थ उत्तर भारतीय मैदान आहे, उत्तर भारतीय मैदानावरती नद्यांचा गाळ जास्त आहे, नद्यांचा गाळ जास्त असल्यामुळे तो प्रदेश सुपीक बनलेला आहे, त्या ठिकाणी लोकसंख्या पुन्हा जास्त आलेली आहे, म्हणजे तिथं भौगोलिक घटक काय आवश्यक झाला, नद्यांचा गाळ. ओके, अशा पद्धतीने आणि तिथे जे परिवर्तन आहे त्या समाजामध्ये पूर्वीचं ते कशा पद्धतीने बदललं तिथे भौगोलिक घटकानुसार बदललेलं आहे. ओके, या भौगोलिक घटकामुळं त्यांची गती आणि दिशा ही सुद्धा त्या ठिकाणी निर्धारित झालेली असते. ठीक आहे, म्हणजे जर आपण बघितलं तर जसं आपण उत्तर भारतीय मैदानाचं उदाहरण घेतलं अशा अगदी तशाच पद्धतीने काही नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा सामाजिक परिवर्तन हे घडून येत असतं. ठीक आहे, म्हणजे जे ज्वालामुखीचे उद्रेक होतात आणि त्या ठिकाणी त्या समाजावरती त्या गोष्टीचा परिणाम देखील होतो, त्यामुळे जनजीवन विस्कळीत होतं किंवा अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्याच्यावरती नंतर उपाययोजना केल्या जातात, म्हणजे त्या समाजामध्ये देखील तिथं परिवर्तन या कारणामुळे घडून येतं. ठीक आहे, आता पुढे जैविक घटक आहे. जैविक घटकमध्ये
एक बायोलॉजिकल फॅक्टर्स जो आहे तो बायोलॉजिकल फॅक्टर्स जर आपण विचारात घेतला तर त्यामध्ये अनुवंशिकता आहे. अनुवंशिकता म्हणजे अनुवंशिकतामध्ये काय, तर एखादा कुटुंब असेल त्या कुटुंबामध्ये माता पित्यांची जी मुलं असतील तर ती मुलं पुन्हा नंतर पुढे एक अनुवंशिकतेच्या रीतीने किंवा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जी नॉलेज ट्रान्सफर करणारी आहे किंवा एखाद्या संस्कृतीचं ट्रान्सफर करणारे आहेत किंवा एखाद्या घटकाचं ट्रान्सफर करणारे आहेत, तर त्याच्यामध्ये थोडासा चेंजेस होत जात असतो. म्हणजे अनुवंशिकरित्या ते तर सेम कॅरेक्टर करणारच आहेत, परंतु त्यांच्यामध्ये पिढ्यानं पिढ्या त्यांच्यामध्ये थोडीशी भिन्नता हळूहळू ही निर्माण होत जाते, आणि जेव्हा त्या ठिकाणी भिन्नता ही वाढत जाते त्यावेळेस तिथं परिवर्तन घडून येतं. आणि अनुवंशिकता ही एक घटक, हा जैविक घटक म्हणून आहे. लोकसंख्या, लोकसंख्येचं प्रमाण, लोकसंख्येचं प्रमाण म्हणजे कसं, तर मृत्यूदर कमी आणि जन्मदर जर जास्त झाला तर त्यामुळं लोकसंख्या वाढते, आणि लोकसंख्या वाढल्यामुळं नक्कीच शासन संस्थेवरती जो ताण आहे तो वाढतो. उदाहरणार्थ दारिद्र्य, बेकारी या सर्व सामाजिक समस्या त्या ठिकाणी निर्माण होतात. जर या सामाजिक समस्या शासनाद्वारे जर व्यवस्थित सोडवल्या गेल्या नाही तर त्याचं गुन्हेगारी किंवा झोपडपट्टी किंवा अनारोग्य अशा पुन्हा नंतर समस्या निर्माण होतात आणि समाजामध्ये परिवर्तनाला पुन्हा चालना मिळत असते. ठीक आहे, म्हणजे यामध्ये लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या घटणे किंवा लोकसंख्या वाढणे हे सुद्धा प्रश्न एक त्यामध्ये तिथं परिवर्तनाच्या बाबतीमध्ये घडलेली असतात. पुढे लोकसंख्या स्थलांतर आहे. लोकसंख्या स्थलांतर झाल्याच्या नंतर ग्रामीण भागातून जर लोकसंख्या रोजगारासाठी व्यवसायासाठी जर शहरी भागामध्ये येत असतील तर त्या ठिकाणी शहरी भागावरच्या ज्या उपाययोजना आहेत किंवा ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत त्यावरती ताण पडतो, आणि तो ताण पडल्यानंतर तिथं मानवी जीवनावरती परिणाम होतो आणि सामाजिक परिवर्तन त्या ठिकाणी सुद्धा घडून येतं. आणि हे कारण जैविकतेमधलं आहे, म्हणजे जैविक घटक त्यांना कारणीभूत आहेत. त्यामध्ये अनुवंशिकता आहे, लोकसंख्या प्रमाण आहे, लोकसंख्येचं स्थलांतर आहे, आणि पुन्हा लिंग गुणोत्तर सुद्धा आहे. आता हे सेक्स अँड एज हे सुद्धा तिथं विचारात घेतलं जातं. म्हणजेच स्त्री पुरुष प्रमाणामध्ये जर बदल झाला तर त्या ठिकाणी सामाजिक परिवर्तनास देखील चालना मिळते. सामाजिक परिवर्तनास चालना मिळणारे घटक कुठले आहेत एवढं जरी आपण इथं लक्षात घेतलं तरी आपल्याला भरपूर झालं. ओके, पुढे तंत्रविद्यात्मक घटक आहे. तंत्रविद्यात्मक म्हणजे टेक्नॉलॉजिकल फॅक्टर आहे. टेक्नॉलॉजिकल फॅक्टरमुळे काय झालेलं आहे, तर आधुनिक संस्कृतीचं एक मूल किंवा आधुनिक संस्कृतीचं एक अपत्य म्हटलं तर तंत्रविद्यात्मक घटक आहे. तंत्रविज्ञान किंवा तंत्रविषयक सुधारणांमुळे लोकांच्या अभिव्यक्ती असतील किंवा परंपरा असतील किंवा विश्वास असेल तर या सर्व गोष्टींमध्ये सुद्धा त्याचा परिणाम घडून आलेला आहे. या तंत्रविद्येच्या परिणामामध्येच एक अधिक वेगवान किंवा अधिक कार्यक्षम अशी उत्पादन किंवा उच्च प्रतीचे विशेषीकरण याच्यामध्ये दिसून आलेलं आहे. पुढे नंतर मूल्यांमध्ये परिवर्तनसुद्धा त्याच्यामुळे झालेलं आहे. पुन्हा कल्याणकारी राज्याचा उदय देखील या तंत्रविद्यात्मक घटकांमुळे होत आहे. ध्येयप्राप्तीवरती भर दिलेला आहे, किंवा जे यश आहे हे यश पैशाच्या बाबतीमध्येच विचारात घेतलं जात आहे. आधुनिकतेमध्ये नवीन आणि नाविन्य मार्गांची इच्छा इथं वृद्धिंगत होत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागत आहे, किंवा अंधश्रद्धा जी आहे ती समाजामधली दूर होण्यास किंवा तिथल्या अंधश्रद्धेचे विचार कमी होण्यास चालना मिळत आहे या तंत्रविद्यात्मक घटकामुळे. मग सामाजिक परिवर्तन देखील या तंत्रविद्यात्मक घटकामुळे होत आहे. सुरुवातीला जे घटक तंत्राद्वारे यंत्राद्वारे नीट माहीत नव्हते किंवा आपण ते उलगडू शकत नव्हतो अशा काही गोष्टी आता या तंत्रविद्येच्या आधारावरती आपण ते सोडवू शकतोय. म्हणजे समाजामध्ये त्याचं परिवर्तनावरती परिवर्तनास त्याची चालना मिळत आहे. पुढे सांस्कृतिक घटकांमध्ये जर विचारात घ्यायचं म्हटलं तर सामाजिक परिवर्तनामुळे किंवा सामाजिक परिवर्तन हे सांस्कृतिक घटकामुळे होत आहे. यामध्ये सांस्कृतिक घटकात काही मूल्य, श्रद्धा, कल्पना, नैतिकता, शिष्टाचार, रूढी परंपरा या गोष्टींचा समावेश या सांस्कृतिक घटकांमध्ये होतो. मग सांस्कृतिक घटकामध्ये किंवा संस्कृती जी आहे ही सामाजिक परिवर्तनाला गती आणि दिशा ही देते. उदाहरणार्थ भारतामध्ये 1950 जो शासनाचा दृष्टिकोन होता तो शासनाचा दृष्टिकोन 1991 बदलला. पुढे नंतर तोच दृष्टिकोन 2015-16-17 सुद्धा बदललेला आहे. म्हणजे या ठिकाणी एक प्रकारे लक्षात घेतलं तर जो सांस्कृतिक घटक आहे किंवा कल्चरल फॅक्टर जो आहे हा वेगवेगळ्या कल्पना, शिष्टाचार, श्रद्धा, मूल्य घेऊन समाजामध्ये भिनलेला आहे आणि या विविध कारणांमुळे समाजामध्ये परिवर्तन झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे यामध्ये संस्कृती ही स्वतः परिवर्तनास जोरदार गती आणि दिशा देणारी असते. आता या सांस्कृतिक घटकांमध्ये शोध,
नवनिर्माण आणि प्रसार हे या गोष्टींसुद्धा समाविष्ट आहेत. म्हणजे शोध म्हणजे काय असतं, तर आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी आपण वास्तवामध्ये त्याचा बोध घेतो किंवा ते समजून घेतो, त्याला आपण शोध असं म्हणतो. मग नवनिर्माण म्हणजे काय, तर नवनिर्माण म्हणजे आपला जो ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर करून किंवा ज्ञानाचा उपयोग करून ज्या गोष्टी अगोदरच्या नाही आहेत त्या गोष्टी आपण आता निर्माण करायच्या, त्यालाच नवनिर्माण असं म्हणतात. नवनिर्माण म्हणजे काहीतरी नवीन निर्माण करायचं जे पूर्वी नव्हतं ते ज्ञानाचा वापर करून. पुढे नंतर प्रसार आहे. प्रसार म्हटलं तर एका संस्कृतीतील घटक आहेत ते दुसऱ्या संस्कृतीतील घटकांमध्ये पोहोचवण्याचं काम हे सांस्कृतिक घटकाद्वारे किंवा प्रसाराद्वारे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये घडून आणलं जातं. आणि प्रसार ही अशी प्रक्रिया आहे त्यामुळं भौतिक आणि अभौतिक संस्कृती ज्या असतील, आता अभौतिक आणि भौतिक संस्कृती ज्या आहेत या आपण पुढच्या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत कुठल्या आहेत त्या, परंतु यांच्याद्वारे या घटकांचा प्रसार एका समूहातून दुसऱ्या समूहामध्ये करण्यासाठी, एका संस्कृतीतून दुसऱ्या संस्कृतीमध्ये जाण्यासाठी प्रसार ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. समाजशास्त्रज्ञ जे रिट्झर आहेत, या रिट्झर यांनी एक संज्ञा मांडलेली आहे, ती आहे समाजाचे मॅकडोनाल्डायझेशन. ओके, असा जो उच्चार आहे तुम्ही वाटलंस तर तो गुगलवर पाहू शकता. ओके, तर तिच्याद्वारे खाद्यपदार्थांचे रेस्टॉरंट जगातील सर्व संस्कृतींमध्ये कशा पद्धतीने विखुरले गेलेले आहेत, कशा पद्धतीने फेमस झालेले आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकतो. ओके, जे ॲडव्हर्टाईज आपल्या टीव्हीवर येते मॅकडोनाल्ड्स, ओके, तर तशा पद्धतीची आहे ती. म्हणजे समाजाचे एक मॅकडोनाल्डायझेशन कशा पद्धतीने झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला या प्रसाराद्वारे लक्षात येऊ शकेल. ठीक आहे, म्हणजे सामाजिक परिवर्तनासाठी आवश्यक असलेले घटक कुठले कुठले आहेत, त्यामध्ये भौगोलिक आहेत, जैविक आहेत, तंत्रविद्यात्मक घटक आहेत आणि सांस्कृतिक घटक देखील आहेत. ठीक आहे, पुढे सामाजिक परिवर्तनाचे प्रकार जर आपण विचारात घेतले तर त्यामध्ये उत्क्रांती, प्रगती, क्रांती आणि सुधारणा हे चार प्रकार आलेले आहेत. त्यामध्ये उत्क्रांती जर आपण बघितलं तर उत्क्रांती म्हणजे इव्होल्युशन आपण म्हणतो. ही संज्ञा लॅटिन या भाषेतील आहे, लॅटिन शब्दातील. लॅटिन शब्द जो आहे इव्होल्वियर, EVOLVERE या शब्दापासून ती बनलेली आहे. आता त्याचा उच्चार मे बी इथं इव्होल्वियर असा असेल किंवा तो तुम्ही माझा जो चुकला असेल तर तो बघून सुद्धा घ्यायचा आहे. ठीक आहे, तर शब्द या शब्दापासून बनलेला आहे आणि याचा अर्थ जर बघितला या लॅटिन शब्दाचा तर उलगडणे किंवा विकास करणे अशा पद्धतीने याचा अर्थ होत असतो. आता उत्क्रांती तुम्हा सर्वांना माहीतच आहे, उत्क्रांती जी आहे ही एक प्रकारे संरचनेमध्ये नेहमी सातत्याने बदल सुचवत असते आणि हा बदल जो असतो हा उलट दिशेने नसतो तर तो पुढे बदल होत जाणारा असतो. आता उत्क्रांती हा जो शब्द आहे हा उत्क्रांती शब्द जीवशास्त्रज्ञ वॉन बेयर यांनी सर्वप्रथम मांडलेला आहे. त्यानंतर आपले डार्विन असतील किंवा स्पेन्सर्स असतील यांनी पुन्हा नंतर त्याचा उत्क्रांतीवादाचे सिद्धांत देखील पुढे मांडलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे सामाजिक उत्क्रांती म्हणजे मानवाच्या सामाजिक संबंधांची उत्क्रांती असते. आता सामाजिक उत्क्रांती जी आहे ती आपण बघणारच आहोत, परंतु उत्क्रांतीमध्ये सातत्याने हळूहळू होणारी क्रिया हे एक वैशिष्ट्य उत्क्रांतीचं आहे. आता इथं आपण डायरेक्टली उत्क्रांतीची वैशिष्ट्य इथे घेतलेली आहेत. उत्क्रांती म्हणजे एक प्रकारचा बदल आहे, उघड करणे आहे किंवा विकास करणे आहे. आणि उत्क्रांतीच्या वैशिष्ट्यांमध्ये उत्क्रांती ही हळूहळू आणि सातत्याने होणारी गोष्ट आहे. पुढे नंतर ती एक पद्धतशीर प्रक्रिया आहे, कारण याच्यामध्ये एक टप्प्याटप्प्याने किंवा उत्क्रांती पद्धतशीरपणे होत असते. आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर मनुष्य प्राणी आहे, हा मनुष्य प्राणी पहिल्यांदा त्याची पूर्वज जी होती आपण हे माकड असं म्हणतो, मग त्या माकडापासून हळूहळू नंतर पुन्हा मानव निर्माण झाला. म्हणजे या ठिकाणी एक पद्धती एका टप्प्याटप्प्यानुसार त्याच्यामध्ये बदल होत गेले, परिवर्तन होत गेले आणि एक प्रकारे उत्क्रांती आपण त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे हे सुद्धा एक प्रकारे सामाजिक परिवर्तनच आहे आणि त्याचा मेन फॅक्टर पहिला म्हटलं आपण विचारात घेतलेला आहे तो आहे इव्होल्युशन. आता पुढे इव्होल्युशन जे आहे हे प्रगतशील प्रक्रिया आहे, प्रोग्रेसिव्ह प्रोसेस आहे. म्हणजे ही एक प्रकारे जी बदल आहे हा सातत्याने होणारा बदल आहे आणि हा उलट नाही आहे, उलट दिशेने नाही आहे, हा मानवाच्या वाढीसाठी फायदेशीर असणारा बदल आहे. पुढे जी उत्क्रांतीची दिशा आहे ही ऊर्ध्वगामी आहे. परिवर्तन एका सरळ रेषेत होत असतं,
म्हणजेच सामाजिक जी उत्क्रांती आहे किंवा सांस्कृतिक किंवा मानवी पैलूंद्वारे किंवा उत्क्रांतीची दिशा जर बघितली आपण तर ही खास करून ऊर्ध्वगामी दिशेने आहे, म्हणजे एका सरळ रेषेमध्ये ही उत्क्रांती होत असते, वापस दिशेने किंवा उलट दिशेने मागे जाणारी ही प्रक्रिया नाही, एवढंच इथं अभिप्रेत आहे लक्षात घेणं. आता पुढे हर्बर्ट स्पेन्सर जे आहेत, या हर्बर्ट स्पेन्सरने आपल्याला माहिती आहे की त्यांनी एक सिद्धांत मांडलेला होता, तो त्यांचा जो सिद्धांत आहे तो आपण लक्षात ठेवलेला सुद्धा होता, पहिल्या चॅप्टरमध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला सुद्धा आहे, तो आहे सामाजिक डार्विनवाद, म्हणजे त्याला सोशियल डार्विनिझम असं म्हटलेलं आहे. आपण सामाजिक डार्विनवाद जो आहे हा 19व्या शतकाच्या शेवटी मोठ्या प्रमाणावर स्वीकारला गेलेला होता आणि या हर्बर्ट स्पेन्सर यांनी तो मांडलेला होता. ठीक आहे, मग सामाजिक परिवर्तनामध्ये जो उत्क्रांती हा एक महत्त्वाचा घटक आहे, याच्यासाठी सामाजिक उत्क्रांती ही एक संकल्पना आली, म्हणजे मानवाच्या सामाजिक संबंधांसाठी जी उत्क्रांती असेल ती सामाजिक उत्क्रांती म्हणून संबोधली गेली आणि या सामाजिक उत्क्रांतीची तत्त्व जी आहेत ही स्पेन्सर यांनी मांडलेली आहेत. त्यामध्ये सामाजिक उत्क्रांती जी आहे ही वैश्विक उत्क्रांतीचा एक सांस्कृतिक किंवा मानवी पैलू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. सामाजिक उत्क्रांती वैश्विक उत्क्रांतीप्रमाणेच होत असते, सामाजिक उत्क्रांती ही हळूहळू होते, प्रगतिशील म्हणजेच पुढे पुढे जाणारी देखील ती असते, अशा पद्धतींची तत्त्व या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहेत. आता पुढे सामाजिक उत्क्रांती असेल किंवा उत्क्रांतीच्या नंतर प्रगती हा एक टप्पा आहे किंवा हा एक घटक आहे जो की सामाजिक परिवर्तनाच्या प्रकारामध्ये आपण विचारात घेणार आहोत. त्यामध्ये प्रगती म्हणजेच प्रोसेस आहे. आता इच्छित व मान्यताप्राप्त दिशेने ही एखादी प्रक्रिया जर पार पडत असेल तर ती असते प्रगती. आता प्रोग्रेस हा लॅटिन भाषेमध्ये प्रोग्रेसिओस अशा शब्दापासून बनलेला आहे, त्याचा अर्थ जो आहे तो आहे उन्नत. उन्नत ओके, मग प्रगती ही जी संज्ञा आहे ही अधिक चांगल्या ध्येयप्राप्तीकडे घेऊन जाणारी गती, ध्येयप्राप्तीकडे घेऊन जाणाऱ्या गतीसाठी वापरलेली आहे. आता यामध्ये जे लुमले संशोधक आहेत यांच्या मते प्रगती जी आहे ही परिवर्तनीय आहे, कारण प्रगती ही जी आपण इच्छित केलेली आहे दिशा, त्या इच्छित केलेल्या दिशेनुसारच ती घडून येत असते आणि ती मार्गस्थ होत असते. म्हणजे प्रगतीचं एक वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर प्रगतीमध्ये परिवर्तन होतं आणि ते इच्छित दिशेनंच होत असतं आणि अंतिम ध्येयाच्या दिशेने घेऊन जाणारंच ते परिवर्तन असतं. प्रगती ही सामूहिक स्वरूपाची असते, एक समुदायातील सर्व सदस्यांचा त्याच्यामध्ये एक भाग असतो, त्यामुळं सामूहिक स्वरूपाची ही प्रगती प्रक्रिया असते. सर्जनशीलतेस वाव त्याच्यामुळं मिळतो, स्वतंत्र बुद्धीचा वापर करण्यासाठी या ठिकाणी वाव मिळतो आणि तो वाव या प्रगतीसाठी आवश्यक असतो आणि ह्या प्रगतीमुळेच समाजामध्ये परिवर्तन देखील घडून येत असतात. पुढे सर्जनशीलतेस वाव आहे. सर्जनशीलतेस वाव म्हणजेच तेच आहे की स्वतंत्र बुद्धीचा वापर करून त्या ठिकाणी जे निर्णय घेतली जातात किंवा त्या ठिकाणी जो नव्याने बदल घडवून आणला जातो आणि नव्याने बदल घडवून आणण्यासाठी जो आवश्यक बुद्धिसाठा असतो तो त्या ठिकाणी वापरलेला असतो. पुढे नंतर जे जी प्रगती आहे या प्रगतीचं मात्र मोजमाप करता येत नाही, हे एक त्याचं खास वैशिष्ट्य आपण इथे विचारात घ्यायचं आहे. प्रगती ही एक प्रकारे मूल्यभारित संज्ञा आहे, त्याचं मूल्य आपल्याला काढता येत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती मोजमाप किंवा मापदंड आपल्याला त्याचा ठरवता येत नाही आहे. आणि प्रगती ही परिवर्तनशील असते, म्हणजे काळानुरूप प्रगतीची जी संकल्पना आहे ती बदलते, म्हणजे प्रगती ही युनिव्हर्सल नाही आहे, सार्वत्रिक प्रमाणतेचं नाही आहे, ती वेगवेगळी आहे किंवा प्रगतीचा अर्थ हा वेगळ्या म्हणजे विरुद्ध अर्थाने सुद्धा तो लावला जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे प्रगती इच्छित दिशेने, प्रगतीमध्ये परिवर्तन होतं, सामूहिक स्वरूपाची असते, सर्जनशीलतेस वाव देणारी असते, मोजमाप तिचं करता येत नाही आणि परिवर्तनशील ही असते. ठीक आहे, मग सामाजिक परिवर्तनाच्या प्रकारामध्ये उत्क्रांती, प्रगती आणि त्यानंतर क्रांती हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. क्रांती म्हणजे रिव्हॉल्युशन आहे, हा सुद्धा एक लॅटिन शब्द आहे. रिव्हॉल्युशो म्हणजेच RE VOLUTIO याचा उच्चार रिव्हॉल्युशो अशा पद्धतीने आहे आणि त्याचा अर्थ जर आपण बघितला तर मागे रेटणे अशा पद्धतीने त्याचा अर्थ बनतो. आता एक लक्षात घेऊ शकतो आपण की क्रांती म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतं की त्याच्यामध्ये एक आमूलाग्र रीतीने किंवा अचानकपणे होणारा जो बदल आहे त्याला आपण क्रांती असं म्हणतो.
म्हणजे सामाजिक व्यवस्था ज्यावेळेस दुबळी बनलेली असेल आणि जर ती दुबळी बनलेली सामाजिक व्यवस्था उखडून टाकायची असेल तर त्या ठिकाणी एक अचानकपणे जो बदल घडवून आणला जातो एका बुद्धिवादी संघटनेकडून किंवा बुद्धिवादी लोकांकडून, तर त्यावेळेस तो एक क्रांती म्हणून ओळखला जात असतो, रिव्हॉल्युशन म्हणून ओळखला जात असतो. तर आता क्रांतीची प्रमुख वैशिष्ट्ये जर आपण बघितली, आता ही क्रांती जी आहे ही खास करून हिंसक किंवा अहिंसक मार्गाने या दोन्हीही पद्धतीने समाजामध्ये परिवर्तन घडवून आणत असते. ओके, मग क्रांतीच्या वैशिष्ट्यांमध्ये जर आपण बघितलं तर सामान्य जनांचे या ठिकाणी हाल होतात किंवा जे सामान्य लोक असतात या क्रांतीमध्ये, बरेच लोक असे असतात की ते सामान्य असतात आणि यांचे कुठेतरी अधिकार किंवा कुठले तरी हक्क हे तुडवले जातात किंवा त्यांच्याकडून ते काढून घेतले जातात. त्यावेळेस मात्र हे लोक आपल्या हक्कासाठी किंवा आपल्या अधिकारासाठी एक प्रकारे क्रांतीस तयार होतात किंवा क्रांतीस ते प्रवृत्त होत असतात. ठीक आहे, पुढे नंतर शासन दुर्बल जर असेल, म्हणजे जे सध्याचं शासन असेल किंवा प्रचलित शासन आपण त्याला म्हणतो त्या त्या सिस्टीममधलं, तर त्या व्यवस्थेमधलं जे प्रचलित शासन असेल, ओके, तर ते जर एखाद्या वेळेस दुर्बल असेल तर त्या ठिकाणी त्या शासनास पर्यायी व्यवस्था करण्यासाठी किंवा शासनास सशक्त कशा पद्धतीने व्हावं यासाठी काही उपाय केले जातात किंवा मोठी उलथापालथ या समाजरचनेमध्ये घडून आणली जाते, त्यावेळेस क्रांती निर्माण होते. म्हणजे शासन दुर्बल असेल किंवा सामान्यांच्या अधिकारावरती गदा येत असेल किंवा एखाद्या मध्यस्थाची भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची असते, जर मध्यम वर्गातील सुशिक्षित बुद्धिवादी वर्गातील लोक असतील तर यामध्ये सामान्य जनतेमध्ये ते मध्यस्थांची भूमिका पार पाडतात आणि क्रांती ही घडवून आणत असतात. म्हणजे एक त्याला शब्द दिलेला आहे की क्रांतीसाठी एक काश्मीरवादी नेतृत्व या ठिकाणी असणं आवश्यक आहे. पुढे नंतर विचारसरणी जी आहे ही विचारसरणी, त्यालाच आपण आयडियोलॉजी म्हणतो. क्रांती जी आहे ही क्रांती पूर्णपणे विचारसरणीवर अवलंबून असणारी गोष्ट आहे. ही विचारसरणी क्रांतिकारकांचे ध्येय हे ठरवून देणारी असते. मग त्यामध्ये लोकशाही देश असेल किंवा हुकुमशाही देश असेल, या देशांमध्ये ही विचारसरणीवरतीच डिपेंड असते. पुढे सुधारणांचा मार्ग जेव्हा बंद होतो तेव्हा क्रांती ही काय होत असते, फोफावत असते. म्हणजे ज्यावेळेस सुधारणा व्हायचं बंद होईल त्यावेळेस त्या सुधारणा करून आणण्यासाठी किंवा त्या समाजामध्ये जो सुधारणांचा मार्ग बंद पडलेला आहे तो सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी क्रांती ही घडवून आणली जात असते. म्हणजे लोकशाही समाजामध्ये क्रांतीची शक्यता ही त्या ठिकाणी खूपच कमी असते, कारण समाजामध्ये राजकीय सत्ता जी असते ही लोकांनीच निवडून दिलेली असते, लोकांनीच करून दिलेली असते. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेत राजकीय प्रश्नांच्या ऐवजी सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक प्रश्न ही क्रांतीची कारणं बनलेली असतात, ती राजकीय प्रश्नांच्या ऐवजी. ओके, पुढे नंतर उत्क्रांती, प्रगती आणि क्रांती या सामाजिक परिवर्तन प्रकारामध्येच शेवटी आपण सुधारणा देखील बघणार आहोत. आता सुधारणा म्हणजे रिफॉर्म्स आहे. रिफॉर्म म्हणजे त्यालाच लॅटिन शब्दामध्ये रिफॉर्मेअर असं म्हटलेलं आहे. आणि रिफॉर्मेअर या शब्दाचा अर्थ जर बघितला तर फॉर्म अगेन म्हणजे पुन्हा तयार होणे असा अर्थ त्याचा होत आहे. मग सामाजिक व्यवस्थेमध्ये मूलभूत रचनेमध्ये बदल न करता सामाजिक, राजकीय जे काही प्रथा असतील किंवा सामाजिक कायद्यांच्या काही गोष्टींमध्ये जर बदल घडवून आणायचा असेल तर त्याच्या हेतूने सामाजिक राजकीय क्रिया ज्या घडवून आणल्या जातात त्यालाच सामाजिक सुधारणा असं म्हटलं जातं. सामाजिक सुधारणांमधील काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण इथे विचारात घेणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्यानं समाजातील मूलभूत मूल्य आणि सामाजिक संस्था यामध्ये बदल घडवून आणणे हे सामाजिक सुधारणेचे ध्येय आहे. पुन्हा लोकमत बदलवण्यासाठी जे सामाजिक नेते कार्य करत असतात त्यांच्याद्वारे सुद्धा सामाजिक सुधारणा ही घडत असते. आणि समाजामध्ये दीर्घकाळ बदल घडवून आणण्याचा हेतू हा या सामाजिक सुधारणेचा असतो. तर या तीन गोष्टी आपण या सामाजिक सुधारणेच्या संदर्भात लक्षात घेऊ शकतो. आता पुढे सामाजिक परिवर्तनाची दिशा जी आहे, ही सामाजिक परिवर्तनाची दिशा एक चार घटकांमध्ये आहे. त्यामध्ये एक आहे रेषीय, दुसरा आहे चक्रीय, तिसरा आहे कार्यात्मक आणि चौथा आहे संघर्ष. परंतु यामध्ये रेषीय आणि चक्रीय या दोन सिद्धांतांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे सामाजिक परिवर्तनाच्या अभ्यासामध्ये
जे सामाजिक शास्त्रज्ञांनी सुद्धा सामाजिक परिवर्तनाविषयी जे सिद्धांत मांडलेले आहेत त्यातले रेषीय सिद्धांत आणि चक्रीय सिद्धांत आपण या ठिकाणी बघणार आहेत. रेषीय सिद्धांत म्हणजे काय आहे तर एक लक्षात घ्या, रेषीय सिद्धांत काही विचारवंतांनी त्याचा पुरस्कार केलेला आहे, काही विचारवंतांनी चक्रीय सिद्धांताचा पुरस्कार केलेला आहे. मग रेषीय सिद्धांत कोणी मांडला तर तो या ठिकाणी चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला आहे. ओरिजिन ऑफ स्पेसीज हे प्राण्यांची उत्पत्ती असं त्यांचं एक पुस्तक आहे. या पुस्तकातून त्यांनी हा रेषीय सिद्धांत या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. आता त्यांनी असं सांगितलं होतं की यामध्ये या रेषीय सिद्धांतामध्ये की सर्व प्राणी जे आहेत हे अतिशय सिम्पल स्टेजमधून किंवा एका सिम्पल अवस्थेमधून एका गुंतागुंतीच्या अवस्थेकडे बदलत जात आहेत किंवा उत्क्रांत होत जात आहेत असं चार्ल्स डार्विन यांनी सांगितलेलं आहे या ओरिजिन ऑफ स्पेसीजमध्ये. ठीक आहे, आणि हा एक रेषीय सिद्धांत म्हणून ओळखला गेलेला आहे कारण समाज जो आहे हा साध्या अवस्थेपासून गुंतागुंतीच्या अवस्थेकडे वाटचाल करतो आहे आणि सर्वोच्च स्थितीकडे तो सरळ रेषेत वाटचाल करत आहे. म्हणूनच याला एक रेषीय वाढ काळानुसार ऊर्ध्वगामी पद्धतीची आहे म्हणून रेषीय सिद्धांत असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे सामाजिक परिवर्तनाच्या बाबतीमध्ये चार्ल्स डार्विन यांनी ओरिजिन ऑफ स्पेसीज यांद्वारे रेषीय सिद्धांत हा मांडलेला आहे. ऑगस्ट कामत यांनी काय केलेलं आहे, ऑगस्ट कामत यांनी प्रारंभीच्या काळामध्ये सांगितलं की मानवी समाज हा एका सरळ रेषेमध्ये उत्क्रांतित होत आहे म्हणजेच एक क्रांतीपूर्व दिशेने उत्क्रांत होत आहे. मग प्रत्येक समाजामध्ये ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया रिपीट अगेन म्हणून होते, पुन्हा पुन्हा होती आहे एक सामाजिक सुधारण्याच्या स्वरूपामध्ये. मग सामाजिक परिवर्तन हे सकारात्मक आणि सकारात्मक असून नेहमी संस्कृतीच्या नवीन आणि उच्च स्तराकडे नेणारं हे असणारं आहे. आणि हे चार्ल्स डार्विन असेल किंवा ऑगस्ट कामत असेल यांनी रेषीय सिद्धांताच्या बाजूने आपली मतं त्यांनी ती मांडलेली आहेत. पुढे नंतर हर्बर्ट स्पेन्सर आहेत. हर्बर्ट स्पेन्सरने सुद्धा एक सोशियल डार्विनिझम, त्यालाच आपण सामाजिक डार्विनवाद असं म्हणतो, हे यापूर्वी देखील आपण चर्चा केलेली आहे त्याची. यामध्ये समाजाची जी तुलना आहे ही सजीवाशी केलेली आहे. म्हणजे मानवी समाज जो आहे हा हळूहळू प्रगत होत आहे, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. आणि डार्विनचे जे रेषीय सिद्धांत आहे ते रेषीय सिद्धांत किंवा रेषीय सिद्धांताचं तत्व हे मानवी समाजाला त्या ठिकाणी लागू होत आहे. ओके, म्हणजे सामाजिक परिवर्तनामध्ये एक सामाजिक डार्विनवाद ह्या रेषीय सिद्धांताच्या निकषामध्ये बसणारा आहे. आता पुढे रेषीय म्हटलं की या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये उत्क्रांतीची जी प्रक्रिया असते ही एकाच दिशेने घडत असते, म्हणजे ऊर्ध्वगामी दिशेने घडत असते. परंतु रेषीय सिद्धांताच्या व्यतिरिक्त काही बहुरेषीय सिद्धांतसुद्धा आहेत. या बहुरेषीय सिद्धांतांमध्ये जी उत्क्रांतीची प्रक्रिया आहे ही केवळ एकाच दिशेने न घडता अनेक दिशेने त्यामध्ये ते घडत आलेली आहे, बदल घडून आलेला आहे. म्हणजे ती अधिकाधिक गुंतागुंतीची आणि प्रगतिशील आहे. म्हणून रेषीय सिद्धांत असेल किंवा बहुरेषीय सिद्धांत असेल यांच्या नावानुसार आपण त्यांची मिनिंग जरी लक्षात घेतली तरी चालेल, परंतु चार्ल्स डार्विन, ऑगस्ट कामत, हर्बर्ट स्पेन्सर हे रेषीय सिद्धांतांच्या बाजूने मतं मांडणारे संशोधक आहेत. ठीक आहे, पुढे नंतर चक्रीय सिद्धांत जो आहे, या चक्रीय सिद्धांतामध्ये लक्षात घेऊ शकतो आपण की जसं एखादं निसर्ग चक्र आहे, उदाहरणार्थ कार्बन चक्र आहे किंवा जलचक्र आहे, एक सिक्वेन्स त्याच्यामध्ये आहे आणि वारंवार त्या गोष्टी एका ठराविक कालावधीनुसार एक चक्राच्या स्वरूपामध्ये परिवर्तित होतात, अगदी तशाच स्वरूपामध्ये समाजामध्ये सुद्धा एक तशाच पद्धतीचं चक्र एक असतं. आणि त्याच्यामध्ये जैविक उत्क्रांतीवाद असतो किंवा आलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून ते चक्र असतं, किंवा अमूर्त गोष्टी, भोगवादी गोष्टी, आदर्शवादी गोष्टी यांच्यासाठी एक सोशल अँड कल्चरल डायनॅमिक्सच्या स्वरूपामध्ये त्या चक्राकार पद्धतीने या संस्कृत्यांमधून एखादं सामाजिक गोष्ट ही वाटचाल करीत असते. म्हणजे सामाजिक परिवर्तनासाठी चक्रीय सिद्धांत जो आहे हा चक्रीय सिद्धांत जो मांडण्याचं काम हे केलेलं आहे तो ते काम स्टडी ऑफ हिस्ट्री या ग्रंथातून, म्हणजेच ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ अर्नॉल्ड टायनबी जे आहेत यांनी अ स्टडी ऑफ हिस्ट्री यामधून चक्राकार सिद्धांत मांडला. आणि त्यांनी जे सिद्धांत सांगितलेला आहे तो तारुण्य, प्रौढत्व आणि नाश अशा तीन अवस्थांमध्ये सांगितलेला आहे. आणि खास करून
ज्या दोन संकल्पना त्यांनी सांगितल्या त्यामध्ये एक आहे आव्हान आणि दुसरा आहे प्रतिसाद. म्हणजे प्रत्येक समाजाला एखाद्या त्याच्या समाजाकडून, पर्यावरणाकडून किंवा त्याच्या निसर्गतः एखाद्या शत्रूकडून जे निर्माण होणारं आव्हान आहे त्याला तोंड देण्यासाठी किंवा त्याला प्रतिसाद देण्यासाठी एक त्या ठिकाणी जी संस्कृती असते किंवा जे जी गोष्ट असते ती गोष्ट किंवा त्या गोष्टीतून सामाजिक परिवर्तन घडून येत असतं हे अर्नॉल्ड टॉयनबी यांनी सांगितलेलं आहे. पुढे नंतर ओस्वाल्ड स्पेंगलर जे आहेत यांनी जैविक उत्क्रांतीवाद मांडला, म्हणजे द डिक्लाईन ऑफ द वेस्ट, म्हणजे पश्चिमेचा रॅश पश्चिमेचा ऱ्हास या पुस्तकातून त्यांनी संस्कृतीचा विकास आणि त्याच संस्कृतीचा ऱ्हास हा कसा होतो हे तिथं सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक संस्कृती ही एखाद्या जीवाप्रमाणे असते आणि जीवनचक्र जसं आहे तसं जन्म, पुन्हा नंतर प्रौढत्व, पुन्हा वृद्धत्व आणि मृत्यू अशा पद्धतीने जे जीवनक्रम आहे अगदी त्याच स्वरूपामध्ये समाजाचं देखील किंवा संस्कृतीचं देखील त्या ठिकाणी एक चक्र असतं. त्यामुळे चक्राकार सिद्धांत जो आहे हा ओस्वाल्ड स्पेंगलर, अर्नॉल्ड टॉयनबी आणि पीटरिम सोरोकिन यांनी हा मांडलेला आहे किंवा स्वीकारलेला आहे. आता पीटरिम सोरोकिन यांनी सुद्धा सोशल अँड कल्चरल डायनॅमिक्समध्ये जे संस्कृतीचे अमूर्त, भोगवादी आणि आदर्शवादी असे तीन संस्कृत्यांमधून चक्राकारपणे वाटचाल करत वाटचाल करत असणाऱ्या संस्कृतीचे हे स्वरूप त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे सामाजिक परिवर्तनाच्या दिशेमध्ये जर आपण विचारात घेतलं तर एक रेषीय सिद्धांत आहे ऊर्ध्वगामी दिशेने आणि एकाच दिशेने होणार आहे, परंतु चक्रीय सिद्धांत जो आहे हा पूर्णपणे चक्राच्या स्वरूपामध्ये आहे आणि वारंवार एक प्रकारे त्या ठिकाणी तो नेहमी सातत्याने चालू राहणारा आहे. म्हणजे सामाजिक परिवर्तनाचा चक्राकार सिद्धांत जो आहे हा मानवी कृतीपेक्षा नियतीवर अधिक भर देतो अशा पद्धतीने त्याच्यावरती वारंवार टीका देखील झाली गेलेली आहे. परंतु एक गोष्ट आपण इथं लक्षात घेऊ शकतो की जे रेषीय आणि चक्रीय सिद्धांत आहेत यांच्यामध्ये मानवी जे इतिहास आहे किंवा मानवी जीवन जे आहे याच्यामध्ये प्रगती आणि ऱ्हास ही दोन तत्वे या ठिकाणी आपल्याला खास करून उलगडतील. म्हणजे एक रेषीय सिद्धांताने साध्या गोष्टीकडून अवघडाकडे आणि चक्रीय सिद्धांताकडून जसं एखादी कोंबडी आहे तिनं अंडं दिलं, पुन्हा अंडं दिल्याच्या नंतर त्यातून पिल्लू निघलं, पुन्हा ते पिल्लू 3 महिन्यांनी मोठं झालं, पुन्हा ती कोंबडी झाली, पुन्हा कोंबडीने ते अंडं दिलं, अशा पद्धतीने एक चक्र आहे हे जीवनचक्रानुसार चालू असलेला एक सिद्धांत. म्हणून चक्रीय सिद्धांताच्या कम्पॅरिझनमध्ये सामाजिक परिवर्तन हे या ठिकाणी आपण त्याची दिशा विचारात घेऊ शकतो. चार्ल्स डार्विन असेल, ऑगस्ट कांत असेल आणि हर्बर्ट स्पेन्सर असतील यांनी जी सामाजिक परिवर्तनाची दिशा आहे ही ऊर्ध्वगामी आहे आणि एकच दिशा आहे असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता. पण ओस्वाल्ड स्पेंगलर, अर्नॉल्ड टॉयनबी आणि पीटरिम सोरोकिन यांनी या ठिकाणी सांगितलं की जो परिवर्तनाचा जी परिवर्तनाची दिशा आहे ती एक प्रकारे चक्रीय सिद्धांताच्या स्वरूपातली आहे. याचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं आणखीन तर ऋतुनिर्मिती आहे किंवा हवामानाचं चक्र आहे किंवा भारतामध्ये एक प्रकारे जी पाश्चिमात्य काही गोष्टी आलेल्या आहेत त्याचा स्वीकार भारताने केलेला आहे, परंतु त्यामध्ये भारतीय परंपरेमध्ये किंवा भारतीयच्या पारंपरिक जीवनामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा सामाजिक परिवर्तन हे घडून आलेलं आहे. ठीक आहे, तर रेषीय सिद्धांत आणि चक्रीय सिद्धांत आय होप तुम्हाला लक्षात आले असतील. एवढं काही अवघड नाही आहे, थोडासा समाजशास्त्राचा घटक असल्यामुळे थोडंसं कन्सेप्च्युअल गोष्टी यामध्ये खूप असतात त्यामुळे एक्झॅक्टली सायंटिफिक करून आपण त्या गोष्टी सांगू शकत नाही आहेत. ओके, परंतु तुमच्या कानावरती किंवा तुमच्या समोर या गोष्टीचा डाटा असणं एक महत्त्वाचं आहे आणि तो फॅक्च्युअल डाटासुद्धा आपण या ठिकाणी या टॉपिकमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक थोडक्यात जर आपण बघितलं तर याच्यामध्ये सामाजिक परिवर्तन ही तटस्थ संज्ञा असते. सामाजिक परिवर्तन हे एक तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. सामाजिक परिवर्तन हे एकसारखं नसतं, वेगवेगळ्या स्तरामध्ये वेगवेगळं असतं, वेगवेगळ्या प्रमाणामध्ये असतं. सामाजिक परिवर्तन हे पर्यावरणात्मक असतं, भौगोलिक तसेच भौतिक पर्यावरण हे एक प्रकारे त्याची मर्यादा ठरवून देत असतं. आता सामाजिक परिवर्तनाची जी चार कारणं आपण बघितली होती त्यामध्ये भौगोलिक, जैविक, तंत्रज्ञानविषयक आणि सांस्कृतिक अशी चार घटक किंवा कारणं आपण या सामाजिक परिवर्तनाची इथं बघितलेली आहेत. परिवर्तनाचे चार प्रकार देखील आपण त्यामध्ये बघितले.
त्यामध्ये उत्क्रांती आहे, उत्क्रांती म्हणजे हळूहळू विकास होत जाणारं, प्रगती आहे, प्रगती म्हणजे इच्छित दिशेने उद्दिष्ट साध्य करणारं, क्रांती म्हणजे जी प्रचलित व्यवस्था आहे त्याच्यापासून ती नष्ट करून नवीन व्यवस्था निर्माण करणारं, आणि सामाजिक सुधारणेच्या स्वरूपामध्ये व्यवस्था न बदलता त्याच्यामध्ये काही घटक जे असतात त्या काही घटकांमध्ये परिवर्तन घडवून आणणं, अशा पद्धतीच्या परिवर्तनाचे चार प्रकार देखील आपण बघितलेले आहेत. आणि परिवर्तन अनेक दिशांनी होत असतं, त्यामध्ये रेषीय सिद्धांत आणि चक्रीय सिद्धांत यानुसार आपण ते बघितलेलं आहे. ओके, आय होप या चॅप्टरमध्ये तुम्हाला थोडंसं बोर देखील झालं असेल, परंतु काही गोष्टी ज्या आहेत या काही गोष्टींना आपण चॅलेंज करू शकत नाहीत, कारण काही डाटा जो असतो हा आपल्याला कानावरती येणं हे आवश्यक असतं, किंवा काही विधानं असतात ही विधानंसुद्धा आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. ओके, तर सामाजिक परिवर्तन हा काही एवढा डिफिकल्ट चॅप्टर नाही आहे, फक्त यामध्ये आपल्याला त्याचे प्रकार किंवा त्याचे घटक माहीत असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ परीक्षेमध्ये आपल्याला जर विचारलं गेलं तर क्वेश्चन कशा पद्धतीने येऊ शकतो, तर अ गट आणि ब गट किंवा याच्यावरती एखादे वन लाईन क्वेश्चनसुद्धा येऊ शकतो. उदाहरणार्थ याच्यामध्ये इच्छित दिशेने होणारं जे परिवर्तन असतं त्याला काय म्हटलं जातं, ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं जातं हे कमेंट बॉक्समध्ये तुम्हीसुद्धा मेन्शन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चन्सचा अनुभव या ठिकाणी येऊन जाईल. पुढे नंतर सामाजिक परिवर्तन हे काळानुसार घडत असतं, त्यामुळं ते कसल्या स्वरूपाचं असतं, मग ते आंतरक्रियात्मक स्वरूपाचं असतं का तात्पुरत्या स्वरूपाचं असतं हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. जोड्या लावामध्ये जर प्रश्न विचारला गेला तर अ गटामध्ये समजा विचारलं जाऊ शकतं की जैविक उत्क्रांतीवाद, मग तो कुणी काढला, तर ब गटामध्ये त्याचं त्या शास्त्रज्ञाचं नाव दिलं जाऊ शकतं. पुढे नंतर सामाजिक डार्विनवाद आहे, सामाजिक डार्विनवाद विचारलं जाऊ शकतो ते कोणाचं आहे, हर्बर्ट स्पेन्सरचा आहे. पुन्हा चक्रीय सिद्धांत कोणी मांडला हे सुद्धा त्या जोड्या लावामध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ओके, तर अशा पद्धतीने तिथं क्वेश्चन्सचे सराव देखील क्वेश्चन्स तुम्ही स्वतः बनवूनसुद्धा त्याचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. ठीक आहे, तर बरंच आपण या टॉपिकमध्ये डिस्कस केलेलं आहे, आता मी तुम्हाला काही जास्त बोर करणार नाही. ठीक आहे, तर नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण आता काय करूया, भेटूया. ओके, तोपर्यंत हॅव अ नाईस डे अँड बाय बाय. आणि ज्या लिंक या ठिकाणी दिसत आहेत त्या लिंकसुद्धा तुम्ही जर ओपन केल्या तर तुम्हाला डायरेक्टली त्या व्हिडिओवर जाता येईल, आणि तुम्ही फेसबुकमधील प्रयाग इन्स्टिट्यूट या पेजवरतीसुद्धा येऊन किंवा पेजला सुद्धा फॉलो करू शकता, आणि नेहमीचे जे इंटेलेक्च्युअल क्वेश्चन्स आहेत अबाउट रिझनिंग असेल किंवा आय टीमधले असतील, ठीक आहे, तर त्यावरती ते येऊनसुद्धा तिथेसुद्धा तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. ओके, तर चॅनल सबस्क्राईब करा, उजव्या साईडला इथे तुम्हाला जो लोगो दिसत आहे तो तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब होऊ शकता. इतरांना देखील ते शेअर करा, गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा, आणि प्लीज कमेंट्स करा. ठीक आहे, हॅव अ नाईस डे वन्स अगेन अँड बाय बाय.